नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर। महापालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तात्काळ अहवाल द्या। नगरविकास विभागास मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश। माजी आमदार आडम मास्तरांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी नोंदवला निषेध। युवकांना सांडपाण्याने अंघोळ घालून व्यक्त केली नाराजी। मंगळवार बाजार परिसरात केले अनोखे आंदोलन। आमदार प्रणिती शिंदेंची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर झेप। राजकीय कारकिर्दीत उत्तुंग भरारी घेतल्याने शहराच्या नावलौकिकात पडणार भर। कार्यकर्त्यांमध्ये संचारले उत्साहाचे वातावरण। आणि मुलांच्या गणवेशात कमिशनच्या माध्यमातून लाटले हजारो रुपये। मैंदर्गी कन्नड शाळेच्या मुख्याध्यापकांवर केला गंभीर आरोप। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची। महापालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत नगरविकास विभागास तात्काळ अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व विविध ज्वलंत समस्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर लेखी निवेदन देताना कॉम्रेड आडम मास्तर यांनी इत्यंभूत माहिती दिली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाबाबतची सर्व माहिती घेऊन अहवाल सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभागाचे अधिकारी तथा तत्कालीन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद राज यांना तात्काळ चौकशी करून लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। यामुळे परिवहन कामगारांना त्यांच्या प्रश्नाविषयी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा कॉम्रेड आडम मास्तर यांनी व्यक्त केली। यावेळी या शिष्टमंडळामध्ये परिवहन कर्मचारी कॉम्रेड तौफिक शेख, सेवानिवृत्त कर्मचारी कॉम्रेड सुरेश बागलकोटे, सीटूचे राज्य सचिव कॉम्रेड युसुफ शेख उपस्थित होते। महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात युवकांना सांडपाण्याने अंघोळ घालून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला। स्मार्ट सोलापूर शहरात खड्ड्यांमुळे सोलापूरकरांचा जीव मेटाकुटीला आला असून महापालिका प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। महापालिकेच्या याच निष्क्रिय कारभाराविरोधात मंगळवार बाजार इथल्या रोडवर अनोखे आंदोलन करण्यात आले। सांडपाणी साचत असल्याने याच ठिकाणी युवकांना सांडपाण्याने अंघोळ घालण्यात आली। तसेच महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला। यावेळी स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला। मी शहानवाज कंपली जोडवा बेटे सामाजिक कार्यकर्ता आहे। आज या ठिकाणी वारंवार 3 नंबर 2 ला आम्ही सांगून एकही अधिकारी व एकही वरचा अधिकारी इथे लक्ष देत नाही। प्रत्येक 3 दिवसांना इथे गटारचं ड्रेनेजचं पाणी लोकांचं घरे दारी दुकानी थांबतंय, कोणी लक्ष देणार नाही। आता आमचे कंटाळून बाकीचे लोक इथं येऊन महानगरपालिकेचा धिक्कार गेलेला आहे। आज आम्ही असं याप्रमाणे या निषेध नोंद करीत आहोत। लाईटचं डीपी आहे साहेब, तर 8 इंचाचं पाणी 8 इंचाची पाईप टाकलेली आहे आणि इथं 18 इंचाची लागते। तुम्ही काय केलं ते एमएससीबी पण त्यातच घातले, परत ते उद्या शॉर्ट सर्किट होऊन कुणाचं जर जीव गेला तर कॉर्पोरेशनला आम्ही घरी धरणार। मागील 3 वर्षाचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करावेत, प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून शिक्षक दिनाची भेट द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊन शिक्षक समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले। सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रखडले असून या प्रश्नांची सोडवणूक तात्काळ करून जिल्ह्यातील शिक्षकांना शिक्षक दिनाची भेट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेने केली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांकडे प्रशासनाचे निवेदन
निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. शिक्षक समितीने 26 जुलै रोजी दिलेल्या निवेदनातील 10 पैकी एकही प्रश्न मागील महिनाभरात सुटलेला नाही या बाबींकडे लक्ष वेधण्यात आले व सदरचे प्रश्न तात्काळ निकालात काढावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिक्षक समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नवभारत साक्षरता सर्वेक्षण बहिष्कार, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया त्वरित राबवणे, दिवाळी सुट्टी बदल करून 11 ते 25 नोव्हेंबर असा सुट्टी कालावधी निश्चित करावा, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुरी, समाजशास्त्र विषय शिक्षकांचे जिल्हास्तर समायोजन, निवड श्रेणी लागू करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करावी, सेवानिवृत्त शिक्षक बांधवांना निवृत्ती विषयक लाभ मिळावेत, बीएससी अर्हताधारक विज्ञान विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू व्हावी, मागील 3 वर्षांचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करावेत, भगिनी वैद्यकीय बिले तात्काळ मंजूर करावीत, वेतन विलंब टाळण्यासाठी धोरण निश्चित करावे अशा विविध 14 मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गेल्या संपूर्ण महिन्यात शिक्षण विभागातील एकही प्रश्न सुटलेला नाही. हे प्रश्न 31 ऑगस्ट पूर्वी सोडवून जिल्ह्यातील शिक्षकांना शिक्षक दिनाची भेट द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू कादे, सरचिटणीस अमोक सिद्ध कोळी, शिक्षक नेते सुरेश पवार, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रहास चोरमले, उपाध्यक्ष डॉक्टर रंगनाथ काकडे, कन्नड जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव, पंडित कोरे, जिल्हा नेते संतोष हुमनाबादकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रय पोद्दार, अक्कलकोट अध्यक्ष शंकर अजगोंडे, जिल्हा नेते राजन ढवण, मंगळवेढा अध्यक्ष विठ्ठल ताटे, दक्षिण अध्यक्ष अनवर मकांतर, दयानंद चव्हाण, माई पवार, संतोष मठपती, श्रीकांत राठोड, वीरेंद्र राक्षे, संतोष दांगट, बलभीम जाधव, ज्ञानेश्वर गुंड, देविदास चौधरी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कमी वयात संधी मिळवून राजकीय कारकिर्दीत उत्तुंग भरारी घेतली असून त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे सोलापूरच्या नावलौकिकात भर पडल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले जात आहे. सोलापूर शहराचे राजकारण हे शिंदे परिवाराभोवती फिरते. आपले वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कमी वयात संधी मिळवून राजकीय करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. या पदावर काम करण्याच्या संधीतून त्यांना सोलापूरच्या विकासात मोलाची भर टाकता येणार आहे. सलग 3 वेळा आमदारकीचा विजय मिळवलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पाहिल्यास त्या केवळ घराणेशाहीतून आमदार झाल्याचे चित्र होते. वडील सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्रीपदासह पक्षाची महत्वाची पदे भूषवली आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य या कामगार बहुल विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवून विजय मिळवला. यानंतर त्यांनी सलग 2 वेळा याच मतदारसंघातून प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवून हॅट्रिक केली. या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वडील सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणात उभा केलेल्यांकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी यांना विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याचा प्रयत्न नेटाने झाला. काँग्रेसमधून बाहेर पडलेले आणि शिंदेचे निकटवर्तीय यांनीच आव्हान दिल्यानंतरही आमदार प्रणिती शिंदे यांनी मुरब्बीपणाने राजकारण करून शिवसेनेच्या उमेदवारासह MIMच्या उमेदवाराला निवडणुकीत धूळ चारली. राजकारणात आल्यानंतर आपल्या पहिल्या टर्मला चाचपडणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्ममध्ये राजकीय डावपेच अंगीकारताना पक्षावर पकड मजबूत केली. वडिलांच्या जीवावर मोठे झालेल्या पण प्रसंगी विरोधात गेलेल्या अनेकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्यानंतर आमदार शिंदे यांनी युवक आणि ज्येष्ठ यांचा समन्वय साधत सोलापुरात काँग्रेसचे कार्य सुरू ठेवलेले दिसून येते. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांना मांडणारा वर्ग वेगळा तर आमदार प्रणितींना मांडणारा देखील एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केलेले शरद पवार यांच्याशी सुशीलकुमार शिंदे यांनी नेहमीच जुळवून घेतल्याचे दिसून आले. कारण शिंदे यांना राजकारणात आणण्यामागे शरद पवारच असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कदाचित शिंदे राष्ट्रवादीशी जुळवून घेत असावेत अशीही चर्चा राजकारणात नेहमीच ऐकिव्यात येते. परंतु आमदार प्रणिती शिंदे यांचे राजकारण मात्र अरेला कारे म्हणणारे असल्याचे अनेक प्रसंगातून दिसून आले. पक्षातील राजकीय विरोधकांना त्यांची जागा दाखवणे असो अथवा राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर देणे या प्रसंगात आमदार शिंदे नेहमीच आक्रमक दिसून आल्या. नुकतेच सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा सांगण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट पवार घराण्यांशी पंगा घेत
कोण रोहित पवार असा टोला लगावत राष्ट्रवादीला जणू इशाराच दिला। आक्रमक राजकारणी अशी ओळख असलेले आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात काम करताना मात्र थेट मतदारांशीच नाळ जोडत आणि विकास कामे करून वेगळ्या पद्धतीचे राजकारण केले। आता कमी वयात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीवर कामाची संधी मिळाल्याने निश्चितच आमदार शिंदे यांना आणखी मोठ्या प्रमाणावर काम करता येणार आहे। दरम्यान याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समजले जाणारे कार्यकर्ते सोलापूर शहर डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांना कमी वयामध्ये ही संधी मिळाल्याने नक्कीच सोलापूरचा नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले। एकंदर आमदार प्रणिती शिंदे यांच्या राजकीय सामाजिक कार्याचा ठसा जनमानसात उमटला असून त्यांच्या याच कार्याचे हे फलित आहे असे बोलले जात आहे। काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी या पदावर आमचे मध्यचे आमदार प्रणितीताई शिंदे यांचं निवड केल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो। ताईच्या संदर्भात बोलायचं म्हणजे त्यांनी सलग 3 वेळा हॅट्रिक माध्यमातून निवडून आले। विशेष म्हणजे आमदार ताईचं कार्य ह्या तळागाळातल्या गोरगरिबापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने ते नेहमी कार्यरत राहतात। आज सोलापूर शहरामध्ये 2 आमदार 1 खासदार BJP चा असताना 3-3 लोक विरोधक असताना देखील फक्त मध्यपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण सोलापूरमध्ये त्यांचं लक्ष आहे। त्यामुळं त्यांच्या कार्याला आणि तसेच महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये ज्यावेळेस कार्यदर्शी म्हणून निवड झालं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं त्यांनी, त्याचा एक श्रेय त्यांना जातो आहे। तसेच गेल्या वेळेस त्यांना कर्नाटकच्या इलेक्शनमध्ये त्यांना काही गोष्टी त्यांच्या सोपवल्या होत्या, त्यामध्ये मला वाटतं 6 पैकी 4 आमदार म्हणून त्यांनी प्रचार केला, त्या प्रचारामध्ये 4 आमदार निवडून आले। हे त्यांचं कार्यच त्यांना दाखवते की प्रणितीचं कार्य किती कार्यकौशल्य आहे। त्यामुळं राष्ट्रीय कार्यकारिणी काँग्रेसचे यांनी ह्या ह्याच्यामध्ये निवड करताना त्यांनी केलेल्या कार्याचं पावती म्हणून त्यांना या कार्यकारिणी ठिकाणी त्यांचं निवड केलं। तसेच भारत जोडो यात्रेमध्ये देखील त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र म्हणा, कर्नाटक म्हणा, राजस्थान म्हणा, काश्मीर म्हणा, या ठिकाणी राहुल गांधीच्या कांद्याशी कांदा लावून त्यांनी गोरगरिबांच्या अडीअडचणी ऐकून घेतली आणि पदयात्रा काढली, त्याचाही एक पावती म्हणून आमदार प्रणितीताईंना यांना मिळालं। त्यात काय वावर ठरणार नाही, परंतु या एवढ्या वयामध्ये सोलापूर शहराला एक आमदार प्रणितीताईच्या स्वरूपाने एक फार मोठा निर्णय काँग्रेस पक्षाने दिल्यामुळं सोलापूरचं नक्कीच नाव लौकिक होईल याच माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने पथदिवे बंद असलेल्या रस्त्यावर मेणबत्त्या पेटवल्या आणि मोबाईल टॉर्च दाखवून अनोखे आंदोलन करण्यात आले। सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक 6 येथे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेस निवेदन देऊन देखील महापालिकेने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत। पथदिवे बंद असल्याने संपूर्ण परिसरात अंधार आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे। 4 दिवसांपूर्वी पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधारात एका मुलाला सापाने चावा घेतला, त्या मुलावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड आणि कुणाल गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर अंधारात चक्क मेणबत्त्या पेटवल्या आणि मोबाईल टॉर्च दाखवून महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला। लवकरात लवकर सर्व पथदिवे सुरू करावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देवाभाऊ गायकवाड यांनी दिला। गायकवाड माझ्या प्रभाग 22, 23, 24 आणि 15 हा 4 प्रभाग येत असतो, पण 22, 23 आणि 24 इथली समस्या फार गंभीर आहे। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही इथं पाठपुरावा करतो आहे की ह्या ठिकाणी आता नगरसेवकांच्या हातात काय राहिलेलं नाही आहे, प्रशासनाच्या हातात राहिलेलं आहे। त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे गेल्या 6-7 महिन्यापासून पाठपुरावा करतो की ह्या भागामध्ये अतिवृष्टी झाली तरी खड्डे पडतात, रोड व्यवस्थित नव्हते, ड्रेनेज तुंबलं जातं, लाईट गायब होतात, अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत। गेल्या वेळेस ज्यावेळेस पाऊस जेव्हा मोठं झालं, वादळ वाऱ्यासकट झालं, काही लोकांचे घरे पत्रे उडाले, रस्ता बंद झालं, घराघरात पाणी शिरलं, ड्रेनेजचं पाणी शिरलं, अशा अनेक समस्या आम्ही प्रशासनापर्यंत घेऊन गेलेलं आहे।
तर प्रशासन याकडे लक्ष देत नाही. आम्ही गेल्या 3 महिन्यापासून सारखं सातत्याने झोनच्या अधिकाऱ्याकडे जाऊन समक्ष भेटतो, आम्ही फोनवर संभाषण करतो, त्यांचे रेकॉर्डिंग देखील माझ्याकडे आहेत. तर अशा असं वाटतं की आम्ही परत कुठं आम्ही इंग्रजांच्या हुकुमशाहीमध्ये कुठं जगा लागलो, गुलामगिरीमध्ये कुठं जगा लागलो असं वाटायला लागलं मला. त्यामुळं मी आज ह्या तुमच्या माध्यमाद्वारे ह्या ठिकाणी आम्ही दिवेबत्ती म्हणजे मेणबत्ती लावून आम्ही प्रशासनाला जा करण्याचं काम ह्या ठिकाणी करत होतो. पण ह्यापुढं जर प्रशासनाने जर दाद नाही घेतलं, यापेक्षा तीव्र मोठं आंदोलन करून महानगरपालिकेच्या गेटला चावी लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कारण शेवटी आम्हाला न्याय मागावायचा असेल तर शासनाकडेच मागायला होतं. शासनाने जर अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करत असेल तर शेवटी जनतेला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी तुमच्याद्वारे त्यांना इशारा देतो, लवकरात लवकर इथली जे काही अडचणी आम्ही तुम्हाला पत्राद्वारे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं असताना देखील तुम्हाला मोठ्या अधिकाऱ्यांना भेटले असताना, आयुक्तांना भेटले असताना कामं होत नाहीत, तर हे शेवटचं आम्ही निर्णय घेतलेला आहे की तुम्ही जर हे कामं जर ताबडतोब नाही केल्यास तुमच्या महानगरपालिकेच्या मोठ्या गेटला ताळा लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एवढंच माझं या माध्यमाद्वारे तुम्हाला निवेदन. आमदार प्रणितीताई आहेत, आमदार प्रणितीताई असल्यामुळे ह्या ठिकाणी भागातलं काही भाग अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत. समजा या ठिकाणी नवीन पूल बसवलेले आहेत, रस्ता रोड ड्रेनेज लाईन हे चांगले झालेले आहेत, पण पावसामुळे जो ड्रेनेज पाणी भरतो आहे त्याच्यासाठी प्रशासनाने जर कामगारांनी नीट लक्ष द्यायला पाहिजे. यावेळी राजेंद्र शिरकूर, विवेक कन्ना, नागनाथ शावणे, पांडुरंग जाधव, सुभाष वाघमारे, कुणाल गायकवाड, सचिन जाधव, सागर गायकवाड, शुभम गायकवाड, शुभम जाधव, विजय जाधव, पंकज गायकवाड, मयूर जाधव, रोहित गायकवाड, कार्तिक गायकवाड, देविदास जाधव, सुयश जाधव, प्रमिला तुपलावंडे, सुमन जाधव, मनीषा भोसले, रेखा बेणेकर, अंजली मंगुडेकर, मुमताज तांबोळी, मुमताज शेख, सुनीता बेरा, शिवबाई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो, सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिकेचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिकेचा धिक्कार असो. प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत मुलांच्या गणवेशात 28,000 कमिशन घेऊन कमी किमतीचे गणवेश खरेदी केल्याचा आरोप सुभाषचंद्र नागूर यांनी मैंदर्गी कन्नड मुलांची शाळेच्या मुख्याध्यापक यांच्यावर केला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलांची शाळा मैंदर्गी येथे 31 जुलै 2023 रोजी शाळेत तांदूळ चोरी झाली होती. याबाबत येथील मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून देखील मुख्याध्यापकाने काहीही कार्यवाही केलेली नाही. तसेच 2022-2023 या शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत मुलांच्या गणवेशात 28,000 रुपये कमिशन घेतले व कमी किमतीचे गणवेश खरेदी केले म्हणून मैंदर्गी गावातील समाजसेवक सुभाषचंद्र नागूर हे जिल्हा परिषदेसमोर उपोषण करत आहेत. पोषण आहार तयार करणाऱ्या महिला शाळेतून तांदूळ चोरून घेऊन जात असताना शाळेच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या बाबीची कल्पना मुख्याध्यापकांना दिली, CCTV फुटेज दाखवले तरी त्यांनी प्रशासक म्हणून त्या महिलेवर व एका पुरुषावर काहीही कार्यवाही केली नाही. मुख्याध्यापक चोरी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप चंद्रशेखर नागूर यांनी निवेदनाद्वारे केला आहे. तसेच शाळा मुख्याध्यापकांनी शाळेसाठी 7,500 रुपये खर्च करून पावती दाखवून पैसे न घेता परत पाठवले, त्यामुळे जून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी शालोपयोगी वस्तू दिल्या नसल्याचा आरोप प्रकाश गब्बूर यांनी मुख्याध्यापकांवर केला आहे. मैंदर्गी आज ती कन्नड जिल्हा परिषद कन्नड मुलांची शाळा मैंदर्गी इथे झालेले तांदूळ गैरव्यवहार आणि चोरीबद्दल आणि विशिष्ट कपडे जी घेऊन आपण पैसे वाचवले आहेत त्याबद्दल आणि 7,500 रुपये शासनाला पैसे परत गेल्याबद्दल आणि आले असता दुसऱ्याकडे देऊन
ते लाईट बिल वगैरे खर्च करून उर्वरित 14,000 रुपये दुसऱ्याकडे ठेवल्याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके एक महिन्याच्या रजेवर गेल्याने फडकेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी केवळ 21 दिवसानंतरच एक महिन्याच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या रजेचा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे दिला आहे. शुगर या आजाराचे कारण सांगून शिक्षणाधिकारी फडके हे एक महिन्याच्या रजेवर जात आहेत. सोमवारी ही माहिती कळताच सर्वच माध्यमांमधून याबाबत उलट सुलट बातमी छापून आल्या. या प्रकरणी सीईओ आव्हाळे या संतप्त असून त्यांनी शिक्षणाधिकारी फडके यांच्या रजेचा अर्ज नामंजूर करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. फडके यांना सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस काढणार असल्याचे समजते. फडके यांनी मेडिकल बोर्डासमोर जाऊन आपल्या आजाराचे निदान करून रजा घ्यावी, अन्यथा आपण रजा मंजूर करणार नाही अशा भूमिकेत आव्हाळे असल्याचे समजते. यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांची चांगलीच अडचण झाल्याचे दिसत आहे. कल्याण क्रांतीत सिद्धरामेश्वरांचे मोठे योगदान होते असे प्रतिपादन चरंतेश्वर मठ बेळगीचे शरण बसव स्वामी यांनी केले. 12व्या शतकात झालेल्या कल्याण क्रांतीत सिद्धरामेश्वरांचे मोठे योगदान असून अनुभव मंटपचे ते तिसरे अध्यक्षही होते. शिवयोगी सिद्धराम यांच्यामुळे सोन्नलगी म्हणजे सोलापूर पुण्यभूमी बनली आहे. महात्मा बसवण्णा अल्लम प्रभुदेव चन बसवेश्वर यांचे पुरोगामी विचार मांडले. त्याचप्रमाणे सिद्धरामेश्वरांनी 68,000 वचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे. स्त्री पुरुष समानता, वर्णभेद, सामाजिक ऐक्य, काय कवे कैलास या विचारांची पेरणी 12व्या शतकात केली असे प्रतिपादन शरण बसव स्वामीजी यांनी केले. लिंगायत महासभा सोलापूरच्या वतीने शेळगी परिसरातील मित्रनगर येथे वैष्णवी हॉल या ठिकाणी श्रावण मासानिमित्त श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जीवनचरित्रावर चरंतेश्वर मठ बेळगी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव इथल्या परमपूज्य शरण बसव स्वामीजी यांनी आपल्या रसाळ वाणीतून प्रवचन सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थिनींचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रंगसिद्ध कोरे, प्रमुख पाहुणे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे, ज्येष्ठ साहित्यिक चन्नवीर भद्रेश्वर मठ, ब्रह्मदेव माने बँकेचे संचालक शाऊरप्पा वाघमारे, ज्येष्ठ साहित्यिक सिंधुताई काडादी, बसव सेंटरचे प्रमुख शिवशंकर काडादी, शंकरलिंग मंडळाचे अध्यक्ष राजश्री थळंगे, जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, मल्लिकार्जुन मुलगे उपस्थित होते. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद पडल्याने शहर जिल्ह्यातील रुग्णांना गैरसोय सहन करावी लागत आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सकाळपासून बंद होती. डॉक्टर उपलब्ध नव्हते, ज्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. सकाळपासून अनेक रुग्ण मशीन सुरू होण्याची वाट पाहत होते. यामध्ये गंभीर रुग्णांचे तसेच गर्भवती महिलांचाही समावेश होता. यामुळे रुग्णांचे नातेवाईक चिंतेत होते. मशीन सुरू होत नसल्याने एका रुग्णाने आम आदमी पार्टीचे युवा अध्यक्ष निलेश संगेपाग यांना संपर्क करत रुग्णालयात होत असलेल्या गैरसोयींबद्दल सांगितले. त्यानंतर आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तात्काळ रुग्णालयात दाखल झाले आणि वस्तुस्थिती पाहिली. आपचे पदाधिकारी कार्यकर्ते आलेत ही बाब कळताच डॉक्टर हजर झाले आणि मशीनही सुरू झाली. सकाळपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्व रुग्णांचे सोनोग्राफी होईपर्यंत आपचे पदाधिकारी कार्यकर्ते रुग्णालयातच थांबले. आपच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सिव्हिल हॉस्पिटलमधील अनेक विषयांना अनुसरून आम आदमी पार्टी सोलापूरतर्फे आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला. सकाळी सिव्हिल हॉस्पिटलला आलो होतो, ओपीडीला 10 वाजता दाखवून सोनोग्राफला गेलो. जे 10 वाजल्यापासून ते तिथं बसले मी, ते संध्याकाळी 7:30-7 झाले माझे रिपोर्ट. 6:30 नंतर 1.5 तास बेडवर पडून होतो. मॅडम एकच अवेलेबल, मशीन बंद, सगळं बंद. कमीत कमी 30 ते 25 जण होते त्याच्यात, पण एक पेशंटला 2-3 तास तरीला पण अजून पण पेशंट आज 30-25 आहेत. आत्ता 8 वाजता उपचार चालू झालेला आहे मशीनसोबत. तुम्ही 1.5 तास बेडवर असताना तिथे डॉक्टर होते का? डॉक्टर नव्हते, मॅडम एकच होते. पण मॅडमला इकडं पण जायचं कळलं, इकडं पण
तरीला पण मॅडम करत होते, पण मॅडम एक पेशंटला किती म्हणून बघणार? एक मॅडम किती पेशंट बघणार? नमस्कार, मी निलेश संकेप, आम आदमी पक्षाचा युवा अध्यक्ष. आज आम्हाला शासकीय रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय येथून एक फोन आला आणि समोरून असं सांगण्यात आलं की दादा, आम्ही सकाळपासून सोनोग्राफी करण्यासाठी तात्काळ बसलेलो आहोत, परंतु आमचं सोनोग्राफी अजूनही झालेलं नाही. त्या क्षणी लगेच आम्ही इकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो आणि त्या पेशंटला भेट दिलो. त्याच्यानंतर आम्हाला एकाच पेशंटचा कॉल आला, मात्र नंतर आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा अनेक पेशंट, अनेक गर्भवती महिला हे जवळजवळ सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून, म्हणजे जवळजवळ 12 तास झाले इथं पेशंट फक्त आणि फक्त सोनोग्राफीसाठी बसलेले आहेत. जेव्हा आम्ही तिथं चर्चा केली तर असं सांगण्यात आलं, सुरक्षा रक्षकांकडून जे इथं उभे आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की 2 मशीन आहेत, एक बंद आहे. जर एक जरी बंद असेल तरी एका मशीननी हार्डली 15 मिनिटांमध्ये एका पेशंटचा सीटी स्कॅन पूर्ण होऊ शकतं. मात्र हे जे व्यवस्था आहे हे सर्वसामान्यांची जाणीवपूर्वक पूर्ण करते का, असा प्रश्न आता इथं आल्यानंतर आम्हाला निर्माण झालेला आहे. तर यापुढे आता जेवढे पेशंट आहेत तेवढ्या सगळ्या पेशंटची सोनोग्राफी होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि या विषयावर आम आदमी पक्ष पूर्ण आक्रमकपणे आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. लवकरात लवकर या विषयावर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमधल्या अनेक विषयांना धरून मोठं आणि आक्रमक आंदोलन करून या झोपलेल्या व्यवस्थेला जागा. यावेळी कार्याध्यक्ष निहाल किरणल्दी, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, पालक युनियन अध्यक्ष रॉबर्ट गौडर, श्रमिक अध्यक्ष मल्लिकार्जुन पिलगेरी, आपचे कार्यकर्ते आणि त्रस्त रुग्ण उपस्थित होते. शहरातील 2 नंबर झोपडपट्टीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिसून आले. यावेळी हिंदू मुस्लिम महिलांनी झोका खेळण्याचा आनंद लुटला. नागपंचमी निमित्त 2 नंबर झोपडपट्टी परिसरात महिलांसाठी झोका बांधण्यात आला होता. आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे डी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या वतीने महिलांसाठी झोका बांधण्यात आला. यावेळी या भागातील हिंदू मुस्लिम महिलांनी एकत्रित येत झोका खेळण्याचा आनंद लुटला. यामुळे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दृश्य पाहायला मिळाले. सर्व महिलांच्या हस्ते झोक्याचे पूजन करण्यात आले. यावेळी महिलांसाठी खास झोका खेळण्यासाठी आयोजन करण्यात आल्याने सर्व महिलांनी आमदार प्रणिती शिंदे आणि डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड आणि कुणाल गायकवाड यांचे आभार मानले. बस की आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर मध्य विधानसभा अध्यक्षा शशिकला कसपटे यांच्या वतीने नागपंचमी निमित्त महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीच्या दिवशी येणारा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया मुली झाडांना झोके बांधून मनसोक्त झोके घेतात, गाणी म्हणतात, हाऊस म्हणून हातावर मेहंदी लावली जाते. या दिवशी स्त्रिया एकत्र येऊन झोके खेळणे, झिम्मा, फुगडी, फेर धरणे असे खेळ खेळतात. हल्ली शहरात याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर मध्य विधानसभा अध्यक्ष शशिकला कसपटे यांनी आपल्या कर्णिक नगर भागात महिलांसाठी विविध उपक्रम राबवून या सणाचा आनंद द्विगुणित केला. दरम्यान कसपटे यांनी अधिक माहिती देताना विशेष करून महिलांसाठी या भागात आपण कायमच सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. स्नेहल माने व स्मिता बंडगर यांनी कसपटे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले. यावेळी माधुरी गवते, स्नेहल माने, तेजस्विनी आंबुरे, अनिता बंडगर, स्मिता बंडगर, कविता माने, वसुधा कांबळे, भाग्यश्री माने, संध्या तिरुमला, गिरिजा गाजुल, प्रतीक्षा कसपटे, कल्पना माळवदकर, भाग्यश्री हिबारे, कीर्ती गावडे, सुहासिनी म्हेत्रे, बुक्क नवरे, सुवर्णा कुलकर्णी, शुभांगी गवते यांच्यासह असंख्य महिलांनी सहभाग नोंदवून आनंद लुटला. काकू कसपटे काकूंमुळं आम्ही आज बाहेर येऊन हे करू शकतोय.
म्हणजे सण साजरा करू शकतोय. पहिल्यांदा असं काही नव्हतं, गेल्या मला वाटतं 3-4 वर्षात असं काही नाही. हा काकूनपासून हा उपक्रम सुरू झालेला आहे, म्हणजे दांडिया म्हणा आता नागपंचमीचा सण म्हणा, त्यांच्या थ्रू आम्ही बाहेर येऊ शकतोय कुठलाही कार्यक्रम असू दे. त्या जरी म्हणलं तर दबाव थोडा असता असतो दराला, त्या भीतीने माणूस बाहेर पडतो, पण त्याचा आनंद आम्हाला मिळतोय बरं का त्यामुळं. ओके थँक्यू. मी शशिकला खसपटे, राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे मध्य विधानसभेमध्ये माझ्या प्रभाग क्रमांक 18 एक छोटासा उपक्रम राबवला आहे. त्या उपक्रमामध्ये मी असं केलंय की प्रत्येक गल्लीमध्ये मी झोक्यांची व्यवस्था केली आहे, कारण आज महिला भगिनींना झोका हा सण नागपंचमीच्या ह्याला महत्वाचा असतो आणि ते कधी खेळायलाही मिळत नव्हता. मग त्यांच्या ते हे बघून मी म्हटलं की चला आपण काहीतरी कुणाला तरी थोडासा आनंद द्यावा, हा हेतूने मी सगळीकडे झोक्याची व्यवस्था करून सगळ्यांना तो आनंद दिलाय. त्या निमित्ताने माझ्या सगळ्या महिला भगिनींनी भरपूर आनंद लुटलेला आहे आणि मी त्यांच्या नमस्कार. मी बंडगर मॅडमचे सहकारी. खूप छान त्यांनी हे नियोजन केलं आहे महिलांसाठी आणि रोजच्या व्यापातून महिलांना खूप छान आनंद घेता आला आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे. यामुळे मॅडमनी जे सोय केली त्यामुळे सगळ्या महिलांना खूप छान आनंद घेता आला. त्यांनी सर्वांनी सर्व आम्ही महिला एकत्र येऊन फेर फुगडी वगैरे झोक्याचा खूप छान आनंद घेतला. कुंथलगिरी तालुका भूम येथे अहिंसा आणि व्यसनमुक्ती रॅली हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. रॅलीनंतर संपन्न झालेल्या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कुंथलगिरी तालुका भूम येथे गुरुदेव समंत भद्र महाराज पुण्यतिथी व वीराचार्य यांच्या स्मृती दिनानिमित्त अहिंसा व व्यसन मुक्ती रॅली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे होते. या मान्यवरांच्या व मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अहिंसा रॅली संपन्न झाली. रॅलीच्या समापनानंतर येथील सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांना बसवण्यासाठी आगळी वेगळी आसन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर सौ स्वरूपाताई पाटील येड्रावकर, परंडा बाजार समितीचे जयकुमार जैन आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सिद्धक्षेत्र कुंथलगिरीच्या वतीने खासदार निंबाळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सदरील क्षेत्राची विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी घाडगे पाटील व इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये निंबाळकरांच्या हस्ते चंदाबाबा प्रतिष्ठानच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सर स्पर्धा परीक्षा निवासी मार्गदर्शन केंद्र धर्मनगर येथील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रवचन केसरी आचार्य श्री 108 चंद्रप्रभा सागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनाने कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री देशभूषण कुलभूषण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानले. कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ संतोष पवार यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कॉलेज परिसरात फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ संतोष पवार यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कॉलेज परिसरात फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यानंतर ज्येष्ठ नागरिक भारावून गेले होते. नळदुर्ग शहरातील काही ज्येष्ठ नागरिक सायंकाळी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय परिसरात फिरायला येतात, त्यानंतर ते कॉलेजच्या कट्ट्यावर बसून बराच वेळ एकमेकांशी संवाद साधतात. ही ज्येष्ठ मंडळी गप्पा मारण्याबरोबरच एकमेकांचे सुखदुःख जाणून घेतात. बराच वेळ गप्पा संवाद झाल्यानंतर ते आपापल्या घरी निघून जातात, हा त्यांचा ठरलेला दररोजचा नित्यक्रम. ही सर्व ज्येष्ठ मंडळी अंदाजे 62-75 वयोगटातील आहेत. यामध्ये बाळासाहेब कुलकर्णी, सुभाष वैद्य, अशोकराव केसकर, सिद्धेश्वर मुर्मे, शरणप्पा पतंगे, नागनाथराव पाटील, प्राध्यापक गोविंद नरवडे, किशोर साळुंखे पाटील, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिंदे, सिद्धेश्वर कुंभार, तानाजीराव जाधव या ज्येष्ठ मंडळींचा समावेश आहे. सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत यांच्या कॉलेजच्या छोट्या गट्ट्यावर गप्पा चालत असत. नुकताच ज्येष्ठ नागरिक दिन साजरा झाला. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ संतोष पवार, डॉ सुभाष राठोड, धोंडीराम कदम, बाबासाहेब कांबळे यांनी या ज्येष्ठ मंडळींचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्याचे ठरवले. प्राध्यापक डॉ संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ज्येष्ठ मंडळींचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी या सत्काराने ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त नळदुर्ग येथील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिराला येथील शिवभक्त सुनील उकंडे यांनी पितळेची 5 किलो वजनाची घंटा अर्पण केली आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त नळदुर्ग येथील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिराला येथील शिवभक्त सुनील उकरंडे यांनी पितळेची 5 किलो वजनाची घंटा अर्पण केली आहे. सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र श्रावण महिना सुरू आहे. 21 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार पार पडला. या दिवशी श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी उत्तरेश्वर महादेव मंदिरासह शहरातील सर्वच महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त नळदुर्ग येथील शिवभक्त व शहर भोई समाजाचे अध्यक्ष सुनील उकंडे व त्यांच्या धर्मपत्नी सौ कविता उकंडे पुदाले यांनी श्री उत्तरेश्वर महादेव मंदिराला पितळेची 5 किलो वजनाची घंटा अर्पण केली. मंदिराचे प्रमुख अमर भाळे व शंकर भाळे यांच्याकडे सुनील उकंडे यांनी ही घंटा सुपूर्त केली. यावेळी त्यांच्या धर्मपत्नी कविता उकंडे रमेश पुदाले यांच्यासह भाविक उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. महापालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तात्काळ अहवाल द्या. नगरविकास विभागास मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. माजी आमदार आडम मास्तरांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी नोंदवला निषेध. युवकांना सांडपाण्याने आंघोळ घालून व्यक्त केली नाराजी. मंगळवार बाजार परिसरात केले अनोखे आंदोलन. आमदार प्रणिती शिंदेंची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर झेप. राजकीय कारकिर्दीत उत्तुंग भरारी घेतल्याने शहराच्या नावलौकिकात पडणार भर. कार्यकर्त्यांमध्ये संचारले उत्साहाचे वातावरण. आणि मुलांच्या गणवेशात कमिशनच्या माध्यमातून लाटले हजारो रुपये. मैंदर्गी कन्नड शाळेच्या मुख्याध्यापकांवर केला गंभीर आरोप. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.